नमस्कार मंडैया, आरडी प्रोडक्शन हाउस प्रस्तुत क्षणभर गप्पा, स्पॉन्सर्ड बाय ओम साई ट्रॅव्हल्स, मीडिया पार्टनर राजमुद्रा फिल्म्स। या कार्यक्रमामध्ये मी जयेश शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आरडी प्रोडक्शन हाऊस या यूट्यूब चॅनलवरती आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयावर, सामाजिक विषयावरती लघुपट पाहायला भेटले आणि त्याला तुम्ही चांगला प्रतिसादही दिला। पण आजपासून तुम्हाला सामाजिक विषयाशी निगडीत असलेल्या व तरुण पिढीला आदर्श व त्यांच्यात नवचेतन निर्माण करणाऱ्या व्यक्तींची माहिती, त्यासोबतच त्यांच्या कार्याची माहिती व त्यांच्याशी झालेल्या गप्पा आपल्या कार्यक्रमात बघल्या। तर आज आपल्या कार्यक्रमामध्ये एक अशी व्यक्ती आलेली आहे जिचं कार्य खूपच प्रेरणादायी ठरू शकतं, म्हणजे तिने केलेला मनाशी निश्चय आणि ते तुम्ही पूर्ण केलेलं आहे। कसा होता प्रवास, काय होतं जाणण्यासाठी आपण स्वागत करूया आपल्या कार्यक्रमामध्ये मानसी पाटील हिचं। मानसी, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या क्षणभर गप्पा या कार्यक्रमामध्ये। बाप्पाला केलेला नवस, काय कारण होत्या नवसाच्या मागे? वडील आजारी होते म्हणून नवस केला। पण काय झालं होतं? मी म्हणजे माझे वडील ताईकडे गेले होते, माझी मोठी ताई आहे, तिच्या मुलाचा बर्थडे होता। तिकडे गेले ते येताना मग दादाच्या बाईकवरती आले, त्यांचं ऍक्सिडेंट झालं, ते डोक्यावरती पडले। मग त्यांना ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये, आमच्या इथं हॉस्पिटल, तिथे ॲडमिट केलं। मग तिथे 8 ते 9 टाके पडले, डॉक्टर बोलले क्रिटिकल कंडिशन आहे, खूप काहीच बोलत नाही, काहीच हालचाल नाही। त्या डॉक्टर थोडं प्रॉब्लेममध्ये आहेत, मग शॉक बसला। आई पण रडत होती, मी रडून काय करू, म्हणजे मी रडले तर सगळेच कोसळणार, असं म्हणजे काय मासे रडले तर पप्पांच असं असतं, घरचा धीर खंबीरपणा म्हणजे जास्त मी आहे, कारण त्याच्यामध्ये मी असते। पण म्हणजे हाच का, म्हणजे तू असंही ठरवलं असं मी चालत येईल, असा का प्रसंग आला की तुला गुडघ्यावर नवस करण्याची वेळ? त्यांचं ना एक हालचाल नव्हती, म्हणजे माणूस कसं बोलतो, अगं मी हाय, म्हणजे मला हे दे, मला गोळ्या दे, काहीच नव्हतं। मग चिंतामणीचं माझ्या घरात फोटो आहे, मग हल्ली म्हणजे 5-6 वर्षाने मी जाते, मग घरात फोटो आला, सगळ्यांना माहिती चिंतामणी बघतो। मग ते झालं, मग त्याच्याकडे रडत गेली, हे चिंतामणी माझ्या वडिलांना बरं कर, तुझ्या मी चरणी येते गोळ्यावरती। मग हो ते माहीत अचानक म्हणजे मुखातून निघून गेलं की मी गुडघ्या येणार, म्हणजे ती बाप्पाचीच इच्छा असेल की तर एक महिना झाला, म्हणजे पूर्ण कंडिशन एकदम चांगली आली, डॉक्टर पण बोलले काहीतरी, म्हणजे एक वेगळा चमत्कार झाला बघायला भेटला, म्हणजे बाप्पांची कृपा आहे। ते तर आहे, म्हणजे बाप्पा असं मनातली चिंता हरतो, जी चिंता होती तुला ती चिंता मनातली, म्हणजे बाप्पानी हरली तारली वृत्त चिंतामणी। आणि या चिंतामणीला खूपच जण असे आहेत म्हणतात की बाप्पा आहे आपला, ते सर्व गोष्टी चिंता हरतोच ना। नवसाचं रेवटू ठरवलंस, एकूणच घरची परिस्थिती, वडील तुझे एकदम नॉर्मल झाले जसे पहिले होते तसे आधीपासून चालू होते, घरच्यांना तू सांगितलंस मी नवस केलाय, घरच्यांची काय बोलते? शॉक नाही करायचं बोलते, काय आता मागितलं तर पूर्ण करावं लागणारच ना, तर ते कसं करणार बाळा, तुला हे त्रास होईल, तुले तर वडिलांसाठी मागितलंय, बाप्पाकडे मागितलं तर पूर्ण केलंय ना आपण, ते करावं लागणारच। चाललं होतं होकार नकार, मग शेवटी मग बोली एकच सांगा काय करायचं, मी ठरवलं हा मला करायचं, केलंच केलंच। एकूणच आता हा गणेश उत्सव सुरू झाला, 10 दिवसांचा उत्सव, 10 ते 12 दिवसांचा, या गणेश उत्सवामध्ये एक दिवस तू ठरवला असशील ना म्हणत? पहिलाच दिवस ठरवला होता पण नाही झालं, मी ढोल पथक जॉईन केले, मग ते तिथं वादन असतात, मग तिथून टाइम नाही भेटला मला, मग तिसऱ्या दिवशी ठरवलं नाही झालं, असं म्हणजे करून करून 6व्या दिवशी आले, 6व्या दिवशी मग ठरवलं मी जाणार, दारातच उभी आहे, हो कि नाही, हो कि नाही, असं झालं होतं। शेवटी चिंता म्हणजे काय करू, दिवस ठरवला साधारण किती वाजता घरातून? 12 वाजता निघतो, दुपारी 12 वाजता। मग ज्या वेळेस तू घरातून निघायचा प्रयत्न करू, काय म्हणजे मनात जाऊ की नको जाऊ, काय होईल, म्हणजे काय पुढचा विचार केला, पुढे काय होईल, कसं होणार, काय होणार, हा विचार नाही केला। पण एकच होत कि घाटकोपासून निघायचं ते चिंतामणीपर्यंत थांबायचं, हा विचार होता मनात, असं ठरवलंच असेल ना,
ठरवलं की करायचं पूर्ण, करायचं म्हणजे करायचंच असं. आणि झालं हो बरं. घरातून निघताना मग कोण होतो? कोण नव्हतं? एकटीच प्रवास केली. हो खरं म्हटलं खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आपल्या धरण म्हणजे एक तलवार असे म्हणजे आहे, मी तलवार घेतलेली आहे. आता माझ्यासमोर 100,000 तलवार असू देत दुश्मन, तलवार काढली आणि एकच म्हणाले की त्यांना हरवायचंय, निश्चय केलाय. आणि तर तू कम्प्लीटही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, निघाली घर रस्त्याने चालताना काय म्हणजे लोकांच्या काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया शॉक झाले. म्हणजे एक मुलगी ती गुडगाव चालते, काय गो म्हणजे काय गो मुली असं दाखवत म्हणजे वडिलांसाठी नवस मागितला ठीक आहे नीट जा. म्हणजे त्यांचं पण एक की नीट जा ग बाई, काहीतरी जास्त म्हणजे हाय करू नको, हाय काय करू नकोस, हाय थोडं असं करून करून मग जात होती. पुढे चेंबूर, तुला तर माहिती चेंबूरचे हायवे किती होते, मग तिथे ट्रॅफिक पोलीस असतात, त्या लोकांनी माझ्यासाठी स्पेशली थांबवल्या गाड्या, बाय हळूहळू जा काही घाई नाही. त्यांनी एक म्हणजे खूप हेल्प केली, त्यांच्यासाठी थँक्यू. खरं म्हटलं पोलीस जे आपल्यासाठी नेहमीच असतात, सदरक्षण आहे खरं निकडे असं त्यांची तिथं एक टॅगलाईन आहे. म्हणजे कधीही असो कुठलाही प्रसंग असो आपल्यासाठी खंबीरपणे उभा असतो आणि त्यांनी तुला रस्ता मोकळा करून दिला करण्यासाठी. खरंच खूपच माझ्याकडून पोलिसांना सलाम आहे. निघाली होतीस मित्रमंडळी, अजून पुढे गेल्या रस्त्यात थोडं पुढे गेलं असं वाटलं असेल ना म्हणत की नको उभा खूपच ते खूप झालं मनात, पण करावंच तर करायला लागणारच ना. चिंतामणी आहे, चल वरती बघायची हा जवळ ते चला. हो जात असताना वाटेत काही मदत झाली? मदत खूप झाली, मदत. पाणी हवंय का? चॉकलेट खूप आले, खाणं खूप म्हणजे काही पाहिजे का? नाही पाणी प्यायची जायची पुढे असं. हो एक प्रसंग आला असेल की आता तू लालबागला पोहोचलीस, पोहोचली ह्या साईडला गणेशी गल्ली, लालबागचा राजा दिसतोय आणि समोरच आपला चिंतामणीचा दरबार सुरू होतो. काय भूमिका होती की आलोय जवळ आलोय, केलंय ना 98% केले, फक्त 2% राहिले, तेव्हा काय वाटलं? तेव्हा मुंबईत अशी होती माणसी उठ चल चिंतामणी गेली असं झालं होतं. पण नाही करा चल पूर्ण करा करा. बर जो चिंतामणीचा जो मेन आहे ना प्रवेशद्वार, तिथे थांबलो 2 मिनिटं असं लांबूनच बघितलं की चिंतामणी कसा असेल, कोणत्या रूपात असेल, कारण आगमनाला त्याला बघितलं नव्हतं. एकदाच इच्छा सगळी म्हणजे मित्र माझी भेटली ना मानसिक चिंतामणीला, सर नाही मला नवस पूर्ण केली अशा नाही जायचं. सगळं म्हणजे तेजुकाळा गणेश गल्ली लालबाग सगळं दर्शन झाले होते, फक्त एकच चिंतामणी राहिलं होतं अजून. कार्यकर्ते आले तिथून म्हणजे तिथं माझ्या एक ओळखीचे 2-3 जण आहेत, त्या लोकांना मी कॉल केला, त्यांना माहिती होतं माझं, बाकी कोणालाच माहित नव्हतं मी जे करणार आहे घरच्यांशिवाय त्यांच्याशिवाय. तर त्यांना कॉल केला, मी आली आहे जे तिथं मुख्यत्वाच्या इथे, मला या बघा अशी म्हणजे बोलली म्हणजे या माझ्या बरोबर. कारण एक कसं तरी वाटतं ना, कसं तरी होतं म्हणजे फर्स्ट टाइम कोणतरी करते भीती वाटते की कोण काय बोलेल काय असं. त्या लोकांनी बाजूला असेल म्हणजे एकदम प्रॉपर मला नेलं तिथं पुढे पुढे, त्या लोकांनी पण मला काय हवंय का खूप हेल्प केली. पण एक प्रसंग असेल ना सर की रस्त्याच्या मध्ये चालताना सुद्धा रस्ता खराब असतो, खूप खराब होता, काही खडी असतात, काही डांबरी करायचा, दुपारची वेळ होती, खूप ऊन पण, ऊन तर खूपच बेकार होता आणि त्यात दगड तर पूर्ण गुडघ्याच्या बोलतो ना, आतमधला मास आहे ना ते पूर्ण दिसत होत, रक्त पूर्ण जात होत. नाही चला करूनच काय, रस्ते आणि सरकार हा एक गंभीर प्रश्न आपल्या समोर जरी असला तरी सुद्धा ओमसाई ट्रॅव्हल्स आपल्याला एकदम आरामदायक असा प्रवास देते. यामध्ये तुम्ही 4 सीटर 8 सीटर सोबतच तुमच्या सोयीनुसार छोट्या मोठ्या गाड्या सुद्धा बुकिंग करू शकता, त्यासोबत मुंबई पुणे डेली सर्व्हिस सुद्धा आहे, त्यामुळे आजच बुकिंग करून घ्या ओमसाई ट्रॅव्हल्स. तर पुढील प्रश्न होता असा की 19 तू दरबारात पोहोचली, त्या मार्गावरती मंडपात सुद्धा आलीस, काय ट्रीटमेंट काय तुला ट्रीट केलं गेलं त्या लोकांनी? ट्रीट केलं म्हणजे डायरेक्ट मुख दर्शन की डायरेक्ट पायावरती दर्शन? वा
जे सगळ्या जे लागणी म्हणजे बघतो ना जे चालू होतं दर्शन दुसऱ्या व्यक्तींचं ते बंद केलं. गुडघ्यावरती जे पायरं होते ना कधी चढते ते चिंदवायला कधी मिठी मारायचं झालं होतं. मला गुडघ्याने उठायला जमत होतं. खरं म्हणजे ना मी चिंदामायला पूर्ण मिठी मारायला बघत होते पण ते शेवटी मला उठायला जमलं नाही म्हणून पायावरती सगळं अश्रू जे आले ते खूप रडलं. म्हणजे तो एक फोटो होता तो आम्ही बघितला की तू त्या बाप्पाच्या पूर्ण असं हे करून तुझे ते भावना डोळ्यातून सगळ्या अश्रूंद्वारे दिसत होते. काय ते एक वेगळी होत म्हणजे एक भक्त आणि त्यांच्यामध्ये झालेला एक भेटीचा एक सुख असतो ना एक सुख असत की एवढ्या लांबून येणं आणि ते दर्शन लगेच पायावरती भेटणं ते वेगळंच असत. खूपच असं भारव पण गेलं आनंद पण वाटला की मला कोणी उठवलं नाही कोणी म्हणजे असं म्हणजे मध्येच उठग झालं असं कोणी गेलं आणि पूर्ण तुझं जे ध्येय होत ते ठरवलं होतं ते पूर्ण झालं हाच एक वेगळा आनंद असतो. एकूणच काय मग पुढे काय झालं म्हणजे मंडळातील कार्यकर्त्यांनी काय करतो गुडघी रक्ताने मागले असतो डॉक्टरला बोलवलं होतं तर डॉक्टरनी क्लिनिकमध्ये गेलं त्यांच्या तर त्यांनी चेक केलं सगळं. ते डॉक्टर बघून पण शॉक झाले ते अक्षरशः ते डॉक्टर दगडे काढले होते माझ्या ह्याच्यातून. मग ते नंतर क्लीन केलं सगळं झालं मग ब्लड प्रेशर चेक केलं तर पूर्ण लो झाला होता. तर ते बोलले कार्यकर्त्यांना हिचं ब्लड प्रेशर लो झालं इथे का ठिकाणे जरा आराम करू दे हिला खायला पिला द्या असं गोळ्या सकट जे गोळ्या दिल्या होत्या ते जवळच असे अगं बाळ खा ते खाऊन घे ते खा म्हणजे खूप ट्रीटमेंट इतकी चांगली दिली ना असं कुठेच भेटणार नाही असं तिथे भेटले मला खूपच. आणि नंतर ते आता अजूनही मंडळी तुला अजून मध्ये चर्चेत आहे एक सन्मान दिला की दरवर्षी येत जा आमच्याकडे म्हणजे तुझा एक आदर्श म्हणून आम्ही ठेवते पुढे पुढे त्या लोकही माझ्या पाया पडला पायाचे पाया पडले बोलतात तुला मानलं पोरगी. हाच आदर्श आम्ही आमच्या युवा वर्गासोबत की मनात एक तुम्ही ध्येय निश्चित केले आणि ते पूर्ण सुद्धा केले आज खरंच तुझ्याकडून मानसिक आदर्श घेण्यासारखं आहे. असं एक गोष्ट कळली की हे तुझं झालं नवस पेडणं तू हैदराबाद दौऱ्या गेला वाटते वादन मिस आणि तू हैदराबाद दौरा सुद्धा केला. हा हैदराबादला गेलो मग कसं नाही केलं म्हणजे एक तर हा ढोल असतो साधारण किती वजनाचा असतो प्रसन्न मी येते माझा पथक प्रमुख आहे प्रसन्न माझ्या निघून दाखवलेले ते झालं आमचं की येते की नाही तू बोले हा येते मी घरच्याने तर मला पूर्णच नाहीच बोलले मला जायचंय खूप घरात मांडण झाली नाही जायचंय मला जायचंय मग गेली तर मग मानसी कसं काय गेलं असती तर पण मोठी भक्त आली चिंतामणची कट्टर भक्त आहे तिथं तुझ्या त्या पथकाचा पण एक अभिमान वाटला असेल त्या लोकांना सुद्धा हा खूप माझ्या प्रत्येकाने विचारपूस केली हा खूप केली म्हणजे मी जेव्हा चालत गेली ना माझ्या पथकाकडून तुला कॉल आला अरे तुझ्या पथकातली ती मानसी पडली ना तिला ऍडमिट केली असं पण तरी बोललं बोले नाही प्रसन्न मी ऍडमिट नाही मी चालत आले असं तसं मग तू मला बोलला तू नको येऊस आराम कर म्हणजे मला यायचंय लहानपणाची काळजी कशी घेतली तशी तिथे माझी काळजी घेतली हैदराबादला असं. आणि तू वादनही केलं खूप खूप मजा आली खूप मजा आली खरं म्हणलं तर वादकांचा सन्मान आणि हीच आमची पहचान म्हणत राजमुद्रा फिल्म्स आपलं प्रत्येक वादकाला एक वेगळा सन्मान देत असतो त्यासोबत ढोल ताशा सोबतच गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन राजमुद्रा फिल्म्स यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब पेजवर सुद्धा बघायला मिळतो. तर हा झालं हैदराबादही दौरा झाला एकूणच हा जो होता आता म्हणजे कशी प्रकृती आता कशी आता हाय थोडस नॉर्मल चालायला जास्त जमत नाही थोडस रक्त जाते थोडा प्रॉब्लेम होतो पण अजूनपर्यंत चिंतामणीचे जे आहेत कार्यकर्ते ते अजून म्हणजे औषध काय असेल काय ट्रीटमेंट असेल ते लोक अजून मला पुरवतात. आम्हाला काय संदेश दिसेल या तरुण वर्गाला काय संदेश दिसेल तुझ्या या ध्येयाबद्दल तुझ्या पूर्ण केलं त्याबद्दल एक ध्येय म्हणजे कसं ध्येय नाही बोलू शकत की एक आपण विचार केलाय की ठरवलेले हा ते पूर्ण करायलाच पाहिजे अशी एक इच्छा असते ती पूर्ण करावी हेच माझं
कारण आता युवा वर्ग हा असा खूप वेगळा होता आणि त्यांनी मनात काहीतरी ठरवलं स्वतःला काहीतरी प्रूफ करण्यासाठी आणि ते पूर्ण करा हेच तू संदेश दे. खूप खूप बरं वाटलंस तू आमच्या शंभर गप्पा या कार्यक्रमामध्ये आलीस. मनापासून आभार आहे तुझे की तू आमच्या कार्यक्रमात आलीस. असेच कार्य करत राहा आणि आमच्या इथे पुन्हा येत राहा. थँक्यू. म्हणजे तुम्ही मला बोलवलं एवढं आणि मला प्रोत्साहन म्हणजे एकदम आदर्श दिला मला की तुम्ही सन्मान देता ते की मला असं म्हणजे पुढे व्यक्ती असं करता ते म्हणजे कुठेतरी वाटतं मनाला छान वाटतं. गर्वाने बोलू शकते कुठेतरी हा मी चिंतामणी बघतोय असं. आणि खूपच सुंदर वाटलं आणि आभार पुन्हा एकदा तुझे आणि त्यासोबतच हा शंभर गप्पाचा कार्यक्रम इथेच संपणार आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला आमच्या आर डी प्रोडक्शन चॅनलचं लाईक ही व्हिडिओ कशी वाटली लाईक करून तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये यायच्या. सोबत तुम्हाला सबस्क्राईब पण करायचं आहे. त्यामुळे काय होईल आमच्या येणाऱ्या कार्यक्रमाचे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कार्यक्रम तुम्ही मजा घेत राहा. तोपर्यंत तुर्तास.